मराठी व्याकरण प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय निषेधार्थक क्रिया विशेषण अव्यय प्रश्नार्थक क्रिया विशेषण अव्यय वाक्यामधील ज्या क्रिया विशेषणातून प्रश्नाचा बोध होतो त्या क्रिया विशेषणाला प्रश्नार्थक क्रिया विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ तू गावाला जातो का, तू आंबा खाणार का, तुम्ही सिनेमाला याल का, तुम्ही अभ्यास कराल ना. 6. निषेधार्थक क्रिया विशेषण अव्यय वाक्यामधील ज्या क्रिया विशेषणावरून नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रिया विशेषणाला निषेधार्थक क्रिया विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मी न विसरता जाईन, तो न चुकता आला, त्याने खरे सांगितले तर ना, मी न चुकता तुला भेटेन. रिव्हिजन. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय आणि निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये स्वरूपावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार सिद्ध क्रियाविशेषण अव्यय साधित क्रियाविशेषण अव्यय पाहूया. थँक्यू. फॉर मोर व्हिडिओज प्लीज सबस्क्राइब.